आपल्या हक्कांची माहिती सर्वांना असायलाच पाहिजे असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये रविवारी केले. अखिल भारतीय छावा संघटना, रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर, यशकल्प फाउंडेशन आणि प्रबोधन सामाजिक संस्थेच्या वतीने संविधान सप्ताह महोत्सवाचा समारोप, बक्षीस वितरण आणि संविधान प्रत वाटप सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम नवीन पनवेल येथील के आ बांठिया विद्यालयात संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह महेंद्र नाईक, संविधान संवादक चित्रलेखा जाधव, पनवेल वकील संघटनेचे खजिनदार ॲडव्होकेट सचिन कांबळे, अध्यक्ष सुधीर चाकोले, उपाध्यक्ष पुनरसिंह मेहरा, देवीदास गायकवाड, दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले, रेश्मा कुरूप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. तुमच्याकडे जोपर्यंत संविधान आहे तो तेव्हाच तुमच्याकडे तुमचा देश आहे तो कोणत्या दिशेने न्यायचा आहे, तुमची संघटना आहे ती कोणत्या दिशेने काम करणार आहे, तुमचं शहर आहे ते कोणत्या दिशेने काम करणार आहे, तुमचं एक व्यावसायिक सुद्धा जर आस्थापना असेल ते कोणत्या दिशेने काम करणार आहे हे तेव्हाच हे निश्चित होऊ शकतो. आणि त्यासाठीच या इथे चांगलं एक सशक्त असं संविधान असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजचा दिवस हा 26/11 आजच्या दिवशीच हा संविधान होता हा लोकसभेमध्ये ठेवण्यात आला आणि लोकसभेत ठेवलेला होता तो स्वीकृत करण्यात आला. तर आजच्या या दिवसाला अत्यंत मोठासं महत्त्व आहेच आणि योगायोगाने म्हणा की बुद्धाहून केलेला प्रहार म्हणा, पण आजच्या दिवशी संविधानावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रहार होईल असं कृत्य ह्या पाकिस्तान या राष्ट्राने केलं आणि 26/11/2008 रोजी या इथे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये त्यांनी अतिरेकी हल्ला केला आणि ज्यामुळे खरोखरच दुर्दैवाने त्यांनी जे शॉर्ट टर्मचे त्यांनी जे उद्दिष्ट ठेवलेले होते ते यशस्वी झाले की काय अशा स्वरूपाचे मोठ्यात मोठे हल्ले हे सुद्धा या इथे मुंबईवरती झाले. एक मोठासा आघात होता आणि आपलं मायबाप सरकार हे आपलं संरक्षण करत नाही आहे का, आपले नागरिक हे आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करतायत का आणि अनेक प्रकारच्या गोष्टी असे एकमेकांकडे बोटं करावी अशा प्रकारचं हा म्हणजे सध्या महाभयंकर असा प्रकार घडून आला. त्यावेळेला अनेक सरकारी कर्मचारी असतील हे शहीद झाले, मग ते पोलीस असतील किंवा आर्मी असेल आणि त्याचबरोबर इतर रेल्वेचे कर्मचारी असतील इतर सुद्धा हे शहीद झाले. स्वतःचा जीव हा धोक्यात टाकला परंतु नागरिकांना वाचवण्याचं काम हे त्यांनी केलंच. त्याचबरोबर अनेक शूरवीर नागरिक यांनी सुद्धा या इथे सर्वांचे जीव वाचावेत यासाठी स्वतः मनापासून सांगतो त्यांनी त्या इथे झुकून दिलं आणि म्हणूनच हा अतिरेकी हल्ला आपल्याला परतून नाही लावता आला. खरोखरच एक मोठं दुर्दैव की आपल्याला परतून लावता आला नाही. अतिरेकी त्यांच्या त्यांचा सध्या जो काही शॉर्ट टर्म असा त्यांचा जो त्यांचा टार्गेट होता त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यांनी मुंबईची अर्थव्यवस्था या भारताची अर्थव्यवस्था ही त्यांनी थांबवलीच. अनेक अत्यंत महत्त्वाचे असे जीव यामध्ये सध्या गेलेच, अनेक जण याच्यामध्ये अपंग झाले, अनेक जणांच्या जीवनावरती कायम असा आघात राहावा अशा प्रकारचा आघात त्यांच्या जीवनावरती झालाच. परंतु आपल्यासारख्या सर्व नागरिकांच्यामुळं आणि सर्व सरकारी एजन्सी यांनी जवळ आल्यामुळे संविधानावरती जो महत्त्वाचा घाला त्यांनी घालायचा प्रयत्न केला तो म्हणजे या इथं सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आपला जगण्याचा हक्क, आपल्या विकासाचा हक्क हा मात्र तो अबाधित राहावा यासाठी आपण सर्व नागरिक हे प्रयत्न करत असतो.